सगळ्यात आधी मटणासाठीचं एक हिरवं वाटण आपण तयार करून घेणार आहोत. यासाठी इथे मिक्सरचा लहान जार घेतलेला आहे आणि त्यामध्ये 15 ते 20 लसूण पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत. 1 इंच आलं, मटणासाठी लसूण जास्ती लागतो. 2 हिरव्या मिरच्या चिरलेल्या, 2 चिरलेले कांदे, 1 चमचा बडीशेप, 1 चिरलेली कोथिंबीर आणि अगदी थोडंसं पाणी बारीक वाटून घेऊया. आता बघूया आपण. हे तयार झालंय मटणासाठी लागणारं हिरवं वाटण. आता आपण मटण मॅरिनेट करायला घेऊया. यासाठी इथे मी 1 किलो मटण घेतलेलं आहे. आपण 1 किलो मटणाची बिर्याणी तयार करणार आहोत. सगळ्यात आधी त्यावर हे जे हिरवं वाटण तयार करून घेतलेलं आहे ते टाकून घेऊया आणि हे हिरवं वाटण मटणाला व्यवस्थित लावून घेऊया. त्यावर एक बाऊलभर मी दही टाकून घेतलं आहे. मटणासाठी बिर्याणी करताना मटणासाठी दही हे गरजेचं आहे. 1 चमचाभर हळद, 2 चमचे तिखट, 1 चमचाभर बिर्याणी मसाला, 1 चमचाभर गरम मसाला, 1 चमचाभर धने पूड, चवीनुसार मीठ, 1 थोडीशी चिरलेली कोथिंबीर, 1 थोडासा पुदिना आणि हे सगळं व्यवस्थित आधी मिक्स करून घेऊया. हिरवं वाटण, कच्चे मसाले, पुदिना हे सगळं लावून आपल्याला मटण छान कालवून घ्यायचं आहे. आणि इथे मी 1/2 तास मटण मॅरिनेट करत ठेवणार आहे. आता आपण मटण करायला घेऊया. यासाठी मी इथे एक भांडं गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकून घेते. बिर्याणी करताना मटणाला जरा तेल जास्ती टाकून घ्यायचं आहे. इथे मी खडा मसाला घेतलेला आहे ज्यामध्ये काळी मिरी, दालचिनी, लवंग, हिरवी वेलची, चक्रीफूल, जायपत्री आणि तमालपत्र आहे. हे सगळं आपण या तेलावर टाकून घेऊया. गॅस मोठा ठेवलेला आहे आणि एखादा मिनिटभर तरी हा खडा मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. मसाला परतून झालेला आहे. आता त्यामध्ये चिमूटभर हिंग टाकून घेऊया. चार कांदे उभे चिरून घेतलेले आहेत ते टाकून घेते. बिर्याणीसाठी कांदा जरा जास्ती लागतो. गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि कांदा किमान 5 मिनिटे तरी परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला लालसर झाला पाहिजे. आता इथे कांदा छान परतून झालेला आहे. आपण जे 1/2 तास मॅरिनेट करून ठेवलेलं जे मटण होतं ते आता या कांद्यावर टाकून घेऊया. गॅस मोठा ठेवूनच हे मटण कांद्यावर किमान 5 मिनिटे तरी परतून घ्यायचं आहे. यामधले जे कच्चे मसाले आणि वाटण आहे ते छान तेलावर परतून निघालं पाहिजे. मसाल्यांचा आणि हिरव्या वाटणाचा छान वास सुटलाय. आता यावर 3 हिरव्या मिरच्या चिरलेल्या मी टाकून घेते.
अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेते आणि थोडंसं मीठ टाकून घेते. पुन्हा एखादा मिनिटभर मटण परतून घेऊया. एक मिनिटभर आपण मटण छान परतून घेतलेलं आहे. आता गॅस मीडियम केला आहे. मटणावर झाकण ठेवून घेतलं आहे. पाणी न टाकता एक 10 मिनिटांकरताची दरदरून वाफ आणायची आहे. 10 मिनिटांनंतर आता बघूया आपण मटणाला छान वाफ आलेली आहे. थोडंसं परतून घेऊया आणि यामध्ये आता मी 1 ग्लासभर पाणी टाकून घेते. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपण मटण पातेल्यात शिजवणार आहोत त्याकरता 20-1 मिनिटं तरी आपल्याला लागतील. जर आपण कुकरमध्ये मटण शिजवणार असू तर किमान 4 ते 5 शिट्ट्या आपल्याला मटणाला द्याव्या लागतील. झाकण ठेवूया आणि 20 मिनिटांकरता आपण शिजवून घेऊया. मटण शिजेपर्यंत आपण बिर्याणी राईस करायला घेऊया. यासाठी इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्यात आता थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि 1 ते 2 चमचे तेल टाकूया. आठशे ग्रॅम तांदूळ बासमती तांदूळ घेतलेला आहे. धुवून निथळून घेतलेला आहे. अर्धा तास बाजूला ठेवून दिलेला होता हा तांदूळ. 1 किलो मटणासाठी इथे 800 ग्रॅम तांदूळ घेतलेला आहे. पाण्यात व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यामध्ये आपण खडा मसाला टाकलेला नाही आहे. फक्त तेल आणि मीठ टाकलेलं आहे. 10 मिनिटं लागतील मीडियम गॅसवर शिजायला. भात अर्धवट शिजवून घ्यायचा आहे. आता बघूया आपण 10 मिनिटांनंतर. भात अर्धवट शिजलेला आहे. आता एका पसरट भांड्यामध्ये किंवा परातीमध्ये गॅस बंद करून निथळून घ्यायचा आहे व्यवस्थित तो भात आणि असा पसरून ठेवायचा आहे. भात आपण इथे अर्धवट शिजवलेला आहे कारण राहिलेला भात आपण जेव्हा बिर्याणी लावणार आहोत त्यामध्ये तो शिजून निघेल. भात शिजवताना तेल किंवा तूप पाण्यात टाकून घ्यायचं म्हणजे भात असा मोकळा मोकळा शिजून निघतो. हे जे भाताचं राहिलेलं पाणी आहे ते टाकून द्यायचं नाही आहे, आपल्याला नंतर वापरून घ्यायचं आहे. गरम भात असतानाच त्यावर साजूक तूप टाकून घ्यायचं आहे. 3 चमचे मी तूप टाकलेलं आहे. यावर थोडंसं मीठ टाकून घेते. अगदी बेताने मीठ टाकायचं आहे आणि इथे तळलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. तळलेला कांदा बिर्याणीला जास्ती वापरायचा. आता आधी या भातावर मी टाकून घेतलेला आहे थोडासा पुदिना चिरलेला आणि थोडीशी कोथिंबीर चिरलेली, एका लिंबाचा रस. आता भात अगदी हलक्या हाताने आपल्याला या कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आता आपण मटण झाले का बघूया. 20 मिनिटं झालेली आहेत. झाकण काढूया. छान वाफ आलेली आहे. मटण चांगलं शिजत आलेलं आहे. आता यावर 1 ते 1.5 चमचा गरम मसाला टाकून घेऊया.
एक चमचा बिर्याणी मसाला, थोडीशी चिरलेली कोथिंबीर, चिरलेला पुदिना. मटण बिर्याणीला पुदिना जास्ती लागतो. तळलेला कांदा टाकून घेऊया. बिर्याणीसाठी तळलेला कांदा जेवढा जास्ती तेवढी बिर्याणीची चव चांगली लागते. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि एखाद्या मिनिटभर आपण जर असं हे व्यवस्थित परतून घेऊया. आता यामध्ये जे मगाशी मी बिर्याणी राईस करताना त्याचं राहिलेलं जे पाणी होतं ते ठेवून दिलं होतं बाजूला, ते एखादा बाऊलभर मी यामध्ये टाकून घेते. पुन्हा मिक्स करून घेऊया. यावर आता इथे मी 4 बटाट्याच्या गोल चकत्या करून घेतलेल्या होत्या आणि त्या तळलेल्या आहेत. त्या चकत्या अशा आपण सगळीकडे व्यवस्थित पसरून घेऊया. काही जण बटाटा, तळलेला बटाटा हा तळाशी ठेवतात. मी इथे वर टाकून घेते. बटाटा कडेनी सगळा लावून घ्यायचा आहे म्हणजे बिर्याणी काढताना त्याबरोबर तो येतो. बिर्याणीला तळलेल्या बटाट्याची चव छान लागते. मटण बिर्याणीला तळलेला बटाटा घालावा. असे छान लावून घेतलेत चकते आपण. आता त्यावर पुन्हा हा तळलेला कांदा थोडासा पसरवून घेऊया. त्यावर थोडेसे तळलेले काजू टाकून घेते. सगळ्या बाजूनी आपण काजू व्यवस्थित पसरून घ्यायचे आहेत. आता यावर जो आपण बिर्याणी राईस सगळा परातीमध्ये तूप, पुदिना, तळलेला कांदा हे सगळं एकत्र करून ठेवलेला होता तो व्यवस्थित असा सगळ्या बाजूनी यावर पसरून घालूया. बिर्याणी राईस आपल्याला हलक्या हाताने पसरवायचा आहे सगळीकडे. यामध्ये आपण गरम भात असतानाच तूप घातल्याने व्यवस्थित ते तूप स्प्रेड झालेलं आहे. राईसवरती आपल्याला दाब अजिबात द्यायचा नाही आहे, नाहीतर वाफ नीट येणार नाही आणि तांदूळ तुटेल. आता यावर राहिलेला तळलेला कांदा सगळा आपण टाकून घेऊया आणि राहिलेले तळलेले काजू जे आहेत तेही वरनं टाकूया. आता इथे मी केशर घालून दूध तयार केलेलं होतं ते आपण बिर्याणीवरती असं टाकून घेऊया म्हणजे बिर्याणीला कलर पण छान येईल. आणि आता या बिर्याणीच्या भांड्याला मी फॉईल पेपर लावून घेते म्हणजे वाफ दरदरून तर येईलच आणि वाफ बाहेर जाणार नाही अजिबात. असा हा फॉईल पेपर गॅस बारीक करून घेतला आहे आणि मी हा फॉईल पेपर लावलेला आहे आता व्यवस्थित. आता त्यावरती एक ताटली ठेवून घेते. आता इथे एक जाडबुडाचा तवा ठेवलेला आहे मी गरम करून, त्यावरती हे भांडं बिर्याणीचं ठेवते आणि त्याच्या झाकणावरती इथे वजन म्हणून वरवंटा ठेवून घेतलेला आहे. आपल्याला ही बिर्याणी 5 मिनटं हाय फ्लेमवरती म्हणजे मोठ्या गॅसवर ठेवायची आहे आणि 15 मिनटं मीडियम गॅस करून ठेवायची आहे. आता 20 मिनटं झालेली आहेत, बघूया आपण. बिर्याणीचा वासही छान सुटलेला आहे. गॅस बंद करून घेते आणि ही प्लेट आपण काढून घेऊया. आधी फॉईल पेपर आपल्याला अगदी सावकाश काढायचा आहे नाहीतर वाफ हातावर येईल. असा अलगद हाताने काढूया. मस्त बिर्याणी तयार झालेली आहे. राईसही असा मोकळा मोकळा झालेला आहे आणि मटणही छान शिजून आलेलं आहे. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अशी ही छान गरम गरम बिर्याणी एखाद्या रायत्याबरोबर किंवा
अगदी कांदा आणि लिंबू बरोबर सुद्धा सर्व केली तरी चालते. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.